महाराष्ट्रात सत्ता पालट झाली की एक बंगला सतत चर्चेत असतो, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेला वर्षा बंगला। या बंगल्याला फार मोठा इतिहास लाभला आहे। महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री या बंगल्यावर वास्तव्यास होते। वर्षाचा इतिहास एक प्रकारे महाराष्ट्राची राजकीय कुंडलीच म्हणता येईल। या वर्षा बंगल्यात जाण्यासाठी एक गुप्त मार्ग देखील आहे। आता या बंगल्याचं नाव वर्षा हे कसं पडलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान म्हणून हा बंगला कसा ओळखला जाऊ लागला, या बंगल्यात प्रवेशासाठी गुप्त मार्ग बांधण्याची गरज का पडली, अशा अनेक गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रूपल आणि तुम्ही पाहत आहात बातमी व्हिडिओज। वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखला जाऊ लागला तो म्हणजे वसंतराव नाईक यांच्यामुळे। वसंतराव मुख्यमंत्री होईपर्यंत किंवा ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत वर्षा हा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान केव्हाच नव्हता। या वर्षा बंगल्याचं पूर्वीचं नाव होतं डग बिगन। द्विभाषिक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वसंतराव नाईकांकडे त्यावेळी कृषिमंत्री पदाची जबाबदारी आली होती आणि कृषिमंत्र्यांच्या वाट्याला आला हा डग बिगन नावाचा इंग्रजी आमदनीतील बंगला। 7 नोव्हेंबर 1956 तो दिवस होता। वसंतरावांचा मुलगा अविनाशचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि याच दिवशी वसंतरावांनी आपल्या कुटुंबासह डग बिगनमध्ये प्रवेश केला। वसंतराव नाईकांच्या पत्नी वत्सलाबाई खूप हौशी होत्या, त्यांना टापटिपणाची फार आवड होती। नाईकांच्या वाट्याला आलेला हा डग बिगन बंगला वत्सलाबाईंच्या पसंतीस मनावा एवढा पडला नाही, यामुळे त्या काहीशा नाराज होत्या। सर्वांनी नाकारलेला बंगला आपल्या वाट्याला तर आला नाही ना, असं देखील यावेळी वत्सलाबाईंना वाटलं। परंतु वसंतरावांना हा बंगला आवडला होता। ते यावेळी म्हणाले होते की छान आहे हे घर, याला एक घरंदाजपणा आहे। आणि हे खरं देखील होतं। डग बिगन बंगल्यामध्ये येणाऱ्या कोणाला परकेपणा वाटेल अशी औपचारिकता या बंगल्यात नव्हती, त्याला घराचा मोकळेपणा होता। यामुळे हे घर नाईकांना आवडलं होतं। कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची शेतकऱ्यांचे गाणे ही नाईकांची अत्यंत आवडीची कविता होती, त्यामुळे आलेल्या दिवशीच नाईक यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं आणि ब्रिटिशकालीन या बंगल्याला एक नवं नाव मिळालं। यानंतर 1963 मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचं निधन झालं। कन्नमवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नाईक यांच्यावर येऊन पडली। 5 डिसेंबर 1963 या दिवशी नाईकांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते वर्षावर परतले। गेली 6-7 वर्ष नाईक या बंगल्यावर राहत होते, यामुळे या बंगल्याविषयी त्यांना एक लळा लागला होता। मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील याच बंगल्यात राहायचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं। नाईक घरी परतल्यानंतर त्यांचे मोठे भाऊ बाबासाहेब वसंतरावांना म्हणाले, शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकिक मिळणार असं दिसतंय। यावर नाईक म्हणाले, होय बाबासाहेब, 56 साली आम्ही आपल्या मोठ्या बाबाच्या अविनाशच्या 6व्या वाढदिवशी वर्षावर राहायला आलो, तेव्हापासून सारे दिवस फक्त गेलं वर्ष वगळता या वर्षावर सुखाचे गेले। त्यावेळी तेथे वत्सलाबाई देखील होत्या। त्या म्हणाल्या की आता तर आम्ही इथं रुळलोच आहोत, आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको, आपण इथं खूप खुश आहोत। आणि तेव्हापासून हा बंगला मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखला जाऊ लागला। तेव्हापासून ते आजवर कित्येक मुख्यमंत्री या बंगल्यावर राहिले आणि गेले। या वर्षा बंगल्याबद्दल आणखी एक गोष्ट कित्येक लोकांना माहीत नाही, ती म्हणजे या बंगल्यावर जाण्यासाठी असलेला गुप्त मार्ग। 1980 अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। अंतुले वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेल्यानंतर या बंगल्याचा कायापालटच झाला। केवळ 1 मजली असलेल्या या बंगल्याला अंतुले यांनी 2 मजली केलं आणि वरच्या मजल्यावर 2 बेडरूम्स बांधून घेतल्या। तसेच अंतुले यांनी वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी एक आच्छादित मार्ग उभारला, त्यामुळे मुख्यमंत्री आपला निवास आणि कार्यालय यांच्या दरम्यान निर्धोकपणे जाऊ येऊ लागले। त्या काळी सुरक्षा व्यवस्था एवढी कठोर नसल्याने वर्षा बंगल्यावर कोणीही सहज येऊ जाऊ शकत होतं। अंतुले यांनी हा मार्ग उभारल्यामुळे त्यांना आणि नंतरच्या मुख्यमंत्र्यांना आपले खासगीपण काही प्रमाणात तरी जपणे शक्य झाले। तर वर्षा बंगल्याविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। बातमी व्हिडिओजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।